नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतो आहे। ब्लॉग करण्याचं कारण तुम्हाला समजलंच असेल, तुम्हाला टायटल थंबनेलवरून पण समजलं असेल की आजचा ब्लॉग कशावर आहे। तर मित्रांनो, सर्वच कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात। तर आज मित्रांनो दिनांक 28/10/2023 वार शनिवार आहे आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे। तर मित्रांनो, खूप जण हा सण साजरा करतात कोजागिरी पौर्णिमेचा। तर काही लोकांना माहीत असतो की कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते आणि काही लोकांना माहीत नसतो की का कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते। तर मित्रांनो, ह्याचं काही विशेष कारण आहे आणि हेच कारण आपण जे मला माहिती आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर तुम्हाला जर मी जी माहिती सांगणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहिती असेल या कोजागिरी पौर्णिमेची तर मलाही तुम्ही सांगा आणि माझ्याजवळची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जर ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। तर जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते। नवरात्री उत्सव संपल्यानंतर काही दिवसानंतर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा येते। तर मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चार दिवसाचा पावस, चार महिन्याचा पावसाळा जेव्हा संपतो त्याच्यानंतर पहिली पौर्णिमा येते, त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं। त्या कोजागिरी पौर्णिमेला मित्रांनो जो चंद्र असतो तो 99% आपल्याला सूर्य त्याचा प्रकाश देत असतो। या दिवशी चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो। तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की चंद्र या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रमंडलातून लक्ष्मीदेवी ह्या भूतलावर येत असते आणि रात्रीच्या आळ्यानंतर असं बोलते की को जागृती, म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की कोणी जागा आहे का रात्रीचा, या दिवशी कोण रात्रीचा जागा असेल त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं। आणि या दिवशी चंद्राचा प्रकाश दुधावर पडल्यानंतर आपण तो दूध सेवन करतो। तर मित्रांनो, ही आहे कोजागिरी पौर्णिमेची माहिती। तर मला जी माहिती होती ती तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो। पण जर तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटच्या स्वरूपात सांगू शकता। आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा। तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।